रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आयज संसदेन सांगले महाराष्ट्र राज्याक रेल्वेच्यो पायाभूत सुविधा विकसीत करपा खातीर भरपूर निधी दिल्लो आसा. फाटल्या अर्थीक वर्सांत महाराष्ट्रान 13,539,00,000 रुपयाचो निधी दिला. राज्यातल्या खासगी आस्थापनात गोयकारांखातीर नोकरेचे आरक्षण करप हे घटनाबाह्य आशिल्ल्यान रोजगार विनिमय केंद्रात कांयच करप शक्य ना अशें कामगार मंत्री आतानासियो मोन्सेरात हांणी मंगळारा उसरा विधानसभेत सांगले. राज्यातल्या कावड्या अड्ड्यांचो सोद घेवन ताचे सरकार धोरण आपमयतले अशें मोन्सेरात हांणी मुखार सांगले. राष्ट्रीय खेळ सर्तीन जैतिवंत जाल्ल्या खेळगड्यांक गणेश चतुर्थी पयली तांकां इनामां मेळटली. खेळा खात्यान ह्या संबंदान पावलां उखल्ल्यात. जो मेरेन गोंय खेळा प्राधिकरणाची मान्यताय पॅरा ऑलिंपिक संघटनेक मेळना तो मेरेन तांकां अनुदान दिवप शक्य ना अशें खेळा मंत्री गोविंद गावडे हांणी विधानसभेत सांगले. खाजन जमनीबाबत आयसीएआर संस्थेच्या तज्ज्ञांकडल्यान 2 महिन्यात अहवाल येवपाचो आसा आनी फुडल्या म्हयन्या भितर ताचेर तोडगो काडटले. खाजन जमीन शेत खात्यांच्या अंतर्गत हाडपाचो विचार आसा पूण अद्याप निर्णय जावंक ना अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. नेपाळच्या काठमांडून त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर उड्डाण करतना सौर्य एअरलायन्साचे एक विमान आयज दुर्घटनाग्रस्त झाले. हातून 18 लोकांक मरण आयले जाल्यार 4 लोक गंभीर आसात. दक्षिण इथिओलियान खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडिल्ल्यान थंयची पावसाळा कोसळ्या. हाका लागून 291 जणांक आतां मेरेन मरण आयला. ह्या घडणुकेन 148 दादले जाल्यार 81 बायलांचो आसपाव आसा. गोय हेडमास्टर संघटना आणि GSLC इन्स्पायर ॲट 4@2024 हांणी एलिमेंट ॲट - एक्सप्लोरिंग द एक्झॅक्ट ऑफ एज्युकेशन ह्या थिमीचेर आधारित हळपड ट्रॅकर रिझॉर्टान 26 जुलै ते 28 जुलै मेरेन एक परिषद आयोजित केल्या. ह्या परिषदेन धर्तरी, वायू, अग्नी, उदक, आकाश आणि स्वयं ह्या गजालींचेर भासाभास जातली. भाजपाचे फुडारी रविशंकर प्रसाद हांणी नीट परिक्षे संबंधात उलयतना आयज पत्रकारांक सांगले उच्च न्यायालयान नीट परिक्षे संबंधात स्थिती स्पश्ट केली आसा. काँग्रेस पक्षाचे फुडारी राहुल गांधी कारण नसताना नीट संबंधात विदेशांत भारताची बदनामी करता. काँग्रेस शासन काळांत लेगीत खुबशे पेपर लीक जाल्ले आसा अशें रविशंकर प्रसाद हांणी सांगले. बायलांच्या आशियाई करंडक क्रिकेट सर्तीन भारतान श्रीलंकेतल्या दंबुला हांगासर जाल्ल्या खेळांत नेपाळाचेर 82 धांवड्यांनी जैत म्हणून उपांत्य फेरयेंतलें आपलें स्थान निश्चित केलें. भारतान दिल्ल्या 179 धांवड्यांची मोख साध्य करतना नेपाळचो पंगड 20 षटकांत फकत 96 धांवड्यो काडूंक शकलो. गोंय सरकारान बेतूल किटोल हांगा सन्मान आयोजित करपाचो प्रस्ताव भायर मारलो. तशेंच विरोधकांनी सन्मान दक्षिण गोंयांत व्हरपाक विरोध केला.